साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, आता तुमचं नाव वगैरे सांगा तुम्ही. माझे नाव राहुल शिवाजी वाडकर, राहणार मुरुम, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बरं बरं. साहेब, तुम्ही जे शेती करता याच्यामध्ये किती बागायती क्षेत्र आहे आपलं? माझे 2 एकर बागायती क्षेत्र आहे. 2 एकर मध्ये आपण कुठले पीक केलं? आता मी आता कपाशी 10 पॉइंट केले आहे आणि ऊस 1/2 एकर आहे. आता आपण जी कपाशी केली ती व्हरायटी कुठली केली आहे? एक बैल जोडी म्हणून एक ह्या वर्षीचं नवीन बियाणं आलंय. बर बर. ते मी यंदा लावलं आहे. बर. बैल जोडी तुम्ही जी लागवड केली, कधीची लागवड आहे आपली? आता साधारणतः 1/7 लागणार. 1/7 लागवड केली. आता लागवड केल्यापासून ते आतापर्यंत त्याला किती दिवस झाले? आता साधारणतः आता 1 महिना होत आला. 1 महिना. 1 महिन्यामध्ये आपण काय 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 ट्रीटमेंट? मी 1 महिन्यामध्ये साधारणतः पहिल्या पाळी दिली लागण केल्यानंतर. त्याच्यानंतर माझ्या जवळजवळ पावसाच्या जीवावर कपाशी आली आहे. त्याच्यानंतर मी तुमचं प्रोडक्ट वापरलं, बायोझोन आणि हमल्याचं, जेणेकरून मवा झाला होता, त्याच्यामुळं मला थोडासा रोगवर मारण्याची आवश्यकता होती. तुमच्या सल्ल्यानुसार मी त्याचा उपयोग केला. आता साहेब, तुम्ही मिक्सरमध्ये जे डोस करताय, पहिल्यांदा जे अगोदर तुम्ही शेती करत होता ना, आता जे तुम्ही डोस करताय त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय? सर, मी गेल्या वर्षी बी कपाशी लागण केली होती, त्यावेळेस मला त्या वर्षीपेक्षा या वेळेचं रोपं की कमी दिवसात चांगली मोठी झालेली दिसली, किंवा तुमचं हे वापर प्रोडक्ट वापरल्यामुळे. मार्गदर्शन वगैरे कसं भेटतं तुम्हाला? मला बघ म्हणजे शेतात येऊन मार्गदर्शन देता, त्याच्यामुळे आम्हाला चांगला रिझल्ट तुमच्याकडून. बरं बरं. आता जे तुम्ही दरवर्षी उत्पन्न काढता त्याच्यामध्ये तुम्हाला किती सरासरी वाढ झाली का? साधारणतः गेल्या वर्षी माझा 8 टन क्विंटल माझा कापूस भरला होता 1/2 एकरामध्ये. यंदा 100% माझा 12 टनाला वळंडला असं माझी अपेक्षा. बरं बरं. म्हणजे 4-5 क्विंटलनी वाढ झाली. बरं बरं. आता जे तुम्ही ही जी शेती करताय, जमिनीमध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय का पहिल्या जमिनीपेक्षा? आता जमिनीमध्ये काय मऊ पण? माझी जमीन मला असं खुरपं लावलं तर एकदम मऊ वाटते. पहिली जमीन माझी अशी कडक होती, असं तुकडा तुटत नव्हता. परंतु यंदा माझी खुरपण करत असताना मी एकदम उल्हासाने ती खुरपण करावं अशी वाटते. बरं बरं. पाण्याची सुविधा कशी आहे आपल्याला? मला मी 4 किलोमीटर नदीवरून लिफ्ट आणला आहे. बरं. आणि त्या पाण्याचा फायदा असा झाला की माझी शेती सुधारित झाली. त्या पाण्यात काय चांगले घटक असतील त्याच्यामुळे माझ्या शेताला ते चांगलं लाभदायक ठरले. इतर शेतकरी मित्रांना तुम्ही कसं सांगू शकता का हे जे आपण जे ट्रीटमेंट करतो याच्यामध्ये आपण काय चेंजेस केला पाहिजे, कुठला बदल केला पाहिजे? नाही, माझ्या मते जे तुम्ही प्रोडक्ट देत आहे ते जर सर्वांनी वापरलं तर निश्चितच त्यांचा 2-4 क्विंटल निकाल होईना. पण म्हणजे कुठल्याही म्हणजे ऊस असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, निश्चितच त्याच्यात वाढ झाल्याशिवाय राहणार. बरं बरं. आपला ॲड्रेस सांगा पुन्हा एकदा. कंपोस्ट हे राहुल शिवाजी वाडकर, मुक्काम पोस्ट, मुरुम, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बरं. धन्यवाद.